पुणे स्थित बड़गांव बुदुक में आज सुबह 8 बजे शिक्षा मंडल पुणे महानगर पालिका द्वारा स्वच्छ भारत के तहत स्वच्छ अभियान प्रभात फेरी का आयोजन रखा गया, जिसमें महानगर पालिका के नगर सेविका नीता ताई दाकड़, नगर सेवक हरिदास चाखड़ उपस्थित रहे, जिन्होंने स्वच्छ भारत अभियान के विषय में बच्चों के संकल्प दिलाया कि बड़गांव गांव में स्वच्छता हम सबकी जिम्मेदारी है। प्रभात फेरी में 33वें स्वच्छ अभियान की रैली निकालकर लोक जन जागृति किया गया, जिसमें आनंद दादा दागट मुख्य अध्यापक सहित महानगर पालिका के जनप्रतिनिधिगण मौजूद रहे। प्रभाग क्रमांक 33 मधील आरोग्य निरीक्षक श्री कुणाल उत्तमराव मते खुंदे साहेब तसेच शेळगे साहेब साठे साहेब व या ठिकाणी स्वच्छचे व जनवाणीचे कर्मचारी उपस्थित आहेत, ते सर्व या ठिकाणी तसेच वडगाव बुद्रुकमधील शाळा दांगटपाटी शाळेच्या मुख्याध्यापिका मुंदडा मॅडम या ठिकाणी उपस्थित आहे। आज या ठिकाणी लहान शाळेतर्फे लहान मुलांनी प्रभात फेरी आयोजित करून स्वच्छते संदर्भात जनजागृती करण्याचं मोठं काम केलेलं आहे। स्वच्छ पुणे सुंदर पुणे ही जी संकल्पना आहे ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी या मुलांनी आपला सहभाग या ठिकाणी नोंदवलेला आहे व त्यासाठी मी मुलांचे अभिनंदन करते। तुम्ही बोला आता मी नागरिकांना हेच आवाहन करेल की ओला व सुका कचरा वेगवेगळा करा व आपला प्रभाग रस्त्यावर कुठेही कचरा टाकू नका, आपला प्रभाग स्वच्छ व सुंदर करण्यासाठी सर्वच नागरिकांनी व पुणेकरांनी सहकार्य करावे अशी मी सर्वांना विनंती करते। आज वडगाव बुद्रुक शाळेमध्ये ज्या विद्यार्थी आहेत, विद्यार्थी शिक्षक शिक्षिका सन्माननीय नगरसेविका नेताताई दांगट हरिदास सरवड स्थायी समिती सदस्य आनंदभाऊ दांगट आमचे सहकारी मित्र आरोग्य निरीक्षक मते साहेब हुंदे तसेच त्या शाळेच्या मुख्याध्यापिका मुंदडा मॅडम आणि तिन्ही शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी अतिशय असं चांगलं सहकार्य करून या परिसराला आदर्श घालून दिला, तसंच या शहराला शहर स्वच्छ ठेवण्याबाबत त्यांनी करून एक समाजापुढे आदर्श निर्माण करून रॅली काढण्यात आलेली आहे आणि ती रॅली या संपूर्ण परिसरामध्ये विद्यार्थ्यांच्या माध्यमातून फिरवली आहे। विद्यार्थी हे देशाचं भविष्य आहे आणि ते देशाचं भविष्य विद्यार्थ्यांच्या हातून त्यांच्या हातूनच ते घडू शकतं आणि या स्वच्छतेचा संदेश लहान मुलांपर्यंत जर गेला तर तो संदेश तो आपल्या घरातील पालकांना ते सांगतील, आपल्या परिसरातील नागरिकांना सांगतील आणि हा हे शहर जे पंतप्रधान माननीय पंतप्रधानांनी जी देशाला हाक दिलेली आहे की हे शहर स्वच्छ ठेवा, शहर स्वच्छ ठेवा, देश स्वच्छ ठेवा, ते देश स्वच्छ राहिला तर आपण ह्या देशामधील जी जनता आहे ती रोगराई मुक्त होईल आणि आपण जास्तीत जास्त चांगलं काम करू शकू।